आखऱ्या रामेजा मुजावर यांचा संसार उघड्यावर आलाय. पुराचं पाणी काहीसं कमी झाल्यावर मुजावर कुटुंबांनी घरात प्रवेश करतानाच घरातल्या माऊलींनी टाहो फोडला. आतापर्यंत त्यांच्या घरी प्रशासनातील कोणीही पोहोचलं नाहीये. त्यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय. घराच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आल्यानं एकही वस्तू पुरापासून वाचू शकली नाही. त्यांच्या घरातील अन्नधान्याचं मोठं नुकसान झालंय. संसार उपयोगी साहित्याचीही हानी झाली आहे. महापुरातून घरी परतलेला प्रत्येक जण डोळ्यात अश्रू घेऊन परतोय. रामेचा मुजावरांच्या घरच्या परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळके. कोल्हापूरचा पूर ओसरला, मात्र ह्या पूर ओसरल्यानंतरचं भयानक वास्तव आता समोर येताना आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी खर तर हा दुसरा मजला आहे आणि दुसऱ्या मजल्यावरती साधारण ह्या ठिकाणी जिथं टीव्ही आपल्याला दिसतो तर टीव्हीच्या इथपर्यंत पाणी आलं होतं आणि त्यामुळे पूर्णपणे हे संसारोपयोगी साहित्य नष्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर हातावरचं पोट घेऊन हे सगळे जगत होते. आपल्या सोबत या घरातल्या जे नागरिक आहेत ते आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या. काय सांगाल, काय काय नुकसान झालंय तुमचं? आमचे कपडे पैसे 20,000 होता ती बुडले. कपडे 20 ते 25 हजारचे कपडे आणि माझ्या 25,000च्या साड्या होत्या. तेवढं नुकसान झालं. गॅस टाकी ती भरलेली होत्या. ही गॅस टाकी भरलेली आहे. वीट आणि तांदूळ 60 रुपये किलोनं आणलं तुम्ही दोन पोते ते 6,000चा. चटण्या गेलेत 10 किलोची चटणी. हे भरणी हे भरणी सगळं गेलेत. गादी बिदी सगळं पाक गेले. घाय घरात जो वस्तू होत्या भांडे सगळं खाली आहे. आमचे भांडे सगळं सगळं गेले. काही नाही राहिलेलं आहे. हे फक्त बघा अंगावरचा. आम्ही तिथे जाताना तिथं मागून घेतलेलं आहे मी रस्त्यावर राधाकृष्ण मंदिर पाशी. तिथं मागून घेतलं मी साडी. आता निसता काय तर असणार स्वच्छ करायचं आहे आणि शिजवून खायचं म्हणून आम्ही आलो होतो. वर येऊन बघू तर आमचं परिचय त्याचं झालं. 10 किलो येसील. आम्ही सगळं बाजार भरलेलो होतो सणासाठी. काय वाटत हे सगळं बघून नुकसान इतकं सगळं झालं बघून काय आत्महत्या करून यायचं पाळी आणि आम्ही काम आता कशाने मी खायचं खायचं काय. आता सरकारनं आता तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सगळं हे सगळं भरून दिलं पाहिजे. आज जेवण कोण देणार आम्ही? 3 माणसं आहे आम्ही घरात. आम्ही शिजवत आता जेवण कोण देणार जेवायला? कॅमेरामॅन संदीप पाटीलचं ज्ञानेश्वर साळके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.